वेलकम टू माय चॅनल सावली व्लॉगिंग. आज आम्ही आलेलो आहे बघा स्वामीनारायण मंदिर नरे आंबेगाव येथे. बघूया आतमध्ये जाऊन कसं मंदिर आहे काय. तर बघा इथून आता आम्ही पार्किंगला चाललेलो आहे. इकडे पार्किंग दिसते म्हणजे लास्ट टाईम एकदा मी आले होते तेव्हा पार्किंग वगैरे असं काही नव्हतं, म्हणजे हे रोड वगैरे नव्हतं. इथं पूर्ण असं मातीच होती आणि तिथं सगळे पार्किंग करायचे. पण आता बघा रोड पण बनवला आहे आणि इकडे ना एकदम फ्री पार्किंग आहे. बघा लोकांनी कशा गाड्या लावल्या आहेत इकडं तिकडं. तर आत्ताच आम्ही पार्किंग करून आलो आहे. पार्किंगची फी वगैरे काही नाही आहे, पण तिथे एक क्यू आर स्कॅन लावलेला होता. आपल्या स्वखुशीने आपण देऊ शकतो पार्किंगचे. तर मग आम्ही पण पे केलेत आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे. तर हा बघा किती मोठा परिसर दिसतोय मंदिराचा आणि रोड वगैरे किती स्वच्छ आहेत तुम्ही बघू शकता. आणि ऊन असल्यामुळं एवढी गर्दी पण नाही आहे आज. तर इथं पाणी, पिण्याचं पाणी आणि टॉयलेट वगैरे आहे. त्यानंतर आता मंदिरामध्ये जाऊया बघू. आणि जेव्हा पहिल्यांदा आलो होतो आम्ही एकदा तर इथं काहीच नव्हतं. तर लहान मुलांना खेळण्यासाठी बघा आता नवीन नवीन काही काही वस्तू पण इथं ॲड केलेल्या आहेत. आणि किती गर्दी झाली आहे बघा सगळ्यांची इथं खेळण्यासाठी वगैरे. सगळे पालक पण बघत आहेत. आणि हे बघा आता मी आतमध्ये आलो गेटमधून. इथं काही काही सूचना लिहिलेल्या दिसतील तुम्हाला पाठीवरती. तर याच्यामध्ये फोन म्हणजे व्हिडिओ वगैरे करण्याचा अलाउड नाही आहे मंदिराच्या आतमध्ये. शॉर्ट्स कपडे, वेस्टर्न कपडे वगैरे म्हणजे शॉर्ट कपडे घालायला पण इथे परमिशन नाही आहे. म्हणजे आतमध्ये आपण जाऊ शकत नाही शॉर्ट कपडे घालून. त्याच्यानंतर अशा सूचना आहेत बऱ्यापैकी इथं लिहिलेल्या. आणि परिसर बघा किती स्वच्छ, एकदम क्लीन अँड नीट दिसतोय. इथं खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतर. हे बघा खूप झाडी वगैरे पण आहेत आणि ग्रीनरी पण आहे खूप सारी. लॉन आहे खूप मोठा पाठीमागे. आणि लोक बघा सावलीला कशी थांबलेत प्रत्येक याच्यामध्ये. तर आता आपण बघूया जाऊया. इथं सगळे फोटो पण काढत आहेत मंदिराचा. आणि ह्याच्या पांढऱ्या पांढऱ्या फरशा दिसत आहेत ना, त्याच्यावरून तुम्ही कितीही उन्हात चालू शकता चप्पल न घालता तरी तुमचे पाय नाही भाजणार. कारण एकदम थंड असते ते फरशी. तुम्ही कधीही जा उन्हाचं वगैरे कधीही केलात ना तरी तिथं पाय भाजत नाहीत, म्हणजे ऊन नाही लागत तिथं. तर आता मी फोटो वगैरे मंदिराचे काढत होते. मी एकटीच राहिले मागं. हे दोघं जण जाऊन बसलेत तिकडे पुढे मंदिराच्या तिकडे सावलीला जाऊन बसले ते. आणि आता मी पण तिकडेच चालली आहे. बघू आपण काय काय तिकडे पण. खूप छान आहे मुलांसाठी पण. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. आणि शांत वातावरण आहे, खूप शांत वाटतं आणि मनही प्रसन्न होतं. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.